नमस्कार, मी श्यामराव मोकाशी आणि आत्ताचा आपला विषय आहे की सर्वसाधारणपणे शासनाचे आता सर्व कामं ऑनलाईननं पेपरलेस पद्धतीनं कामं होणार आहे आणि सर्वसाधारणपणे आता मंत्रालयातली सुद्धा तुम्हाला पेपरलेसनंच कामं व्हायला लागलेत. आता म्हणजे बाहेर मंत्रालयाच्या बाहेर आता तुम्हाला मंत्रालयाच्या आत जे पत्र द्यायचे आपले डेस्क होते ती सुद्धा आता बाहेरच झाल्या मध्यवर्ती टपाल केंद्र म्हणून. नंतर तिथं तुम्हाला सगळ्या सचिवांची पत्रं देता येतात, मुख्यमंत्र्यांना देता येतं, मुख्य सचिवांना देता येतं आणि तुमची एका जाग्यावरती पत्र होतात. शिवाय तुम्ही पत्र दिलं की ताबडतोब ते स्कॅन पत्र केलं जातं आणि ऑनलाईनला ते पत्र दिसतं आणि मग ते पत्र ऑनलाईन राज्यातील कुठले अधिकारी कुठल्या विभागाचं आहे ते पत्र त्याच्यावरती रिमार्क हे मारत असतात. हे प्रत्येकानं आता लक्षात ठेवायचं आहे की साधी सोपी पेपरलेस का म्हणजे आता कागदच सरकारी कार्यालयात राहणार नाहीत आणि आता या पेपरलेस सेवेचं अर्ज भरण्यासाठी एक मोठी संधी ही सुशिक्षित बेरोजगारांना निर्माण झालेली आहे. परंतु प्रत्येक बेरोजगार तरुणांनी आता पुढं आलं पाहिजे, पेपरलेसनं काम करायचं. सर्वसामान्य लोकांना हे अर्ज भरता येत नाहीत तर तुमच्याकडे आता आपल्या गाव खेड्यात वाडीत कुठं बी एक टेबल घ्यायचं, टेबल टाकायचं आणि त्याला शासन माझ्या दारी म्हणा नाव द्या त्या टेबलाला आणि शासनाचे सगळे अर्ज भरायचे आणि 30-30 रुपये घ्यायचे लोकांच्याकडून. आता समजा RTOच्या सुद्धा जवळजवळ 110 सेवा आहेत, त्यातल्या 100 पुढं सेवा ह्या पेशलेसमध्ये गेलेल्या आहेत आणि जवळजवळ 30-35 सेवा ह्या पेपरलेस झालेल्या आहेत. म्हणजे कुठला कागद द्यायचा नाही. आता जर समजा लायसन नूतनीकरण करायचं म्हणलं तर तुमच्या लायसनची PDF खाली पाठवायची आहे आणि ते तुम्हाला 72 घंट्यात अप्रूवल मिळतं आणि पोस्टानं ते लायसन बी घरी येतं. लायसनचे दुय्यम प्रयत्न जी सर्व कामं आता पेपरलेसनं चालू झालेली आहेत आणि आता गरज आहे सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी, कामं धंदे नाहीत, त्याने पुढं येऊन पैसे कमवायला शिकलं पाहिजे. आपल्या गावखेड्यात वाडीत हे कुठं बी तुम्ही टेबल टाका आणि लोकांना अर्ज भरून द्या. शासनाचे जर तुम्ही असे अर्ज बघितले तर 1000-1200 हे अर्ज निघतील प्रत्येक डिपार्टमेंटचे आणि मग तुम्ही त्याच्यातून ते फेसलेस सेवेच्यामुळं ते तुम्ही अर्ज हे भरू शकशील आणि ते अर्ज शासनाला सहज गतीनं कामं करता येतील आणि त्याच्यातून तुमचाही फायदा होईल. असे सर्वसाधारणपणे 1-5 लाख लोकांना ह्याच्यातनं काम निर्माण होईल असं कुणी समजू नये. आता त्या RTOच्या समोर जाऊन तर ते अर्जच भरायचे नाहीत. ॲक्च्युली आधार OTP हे व्हेरिफिकेशन होत असतं आणि आपला जो आधार कार्डावरती पत्ता आहे आणि आधार लिंक मोबाईल आहे त्याच्यावरतीच OTP येत असतो. पण ते लोकेशन आहे तिथं. समजा जर आपला पत्ता बोरुलीतला आहे तर तुम्हाला बोरुली एरियातूनच तो अर्ज करावा लागणार आहे किंवा तुमचा पत्ता सांगलीचा आहे आधार कार्डावर तिथूनच करायचा. पण तुम्ही कुठल्याही RTO कार्यालयाला तुमचं लायसन नूतनीकरण, लायसनचे दुय्यम प्रत ह्याच्यासाठी अर्ज करू शकता. शिवाय आता घर बसल्या तुमचे लायसन शिकाऊ परवाने हे घर बसलेच मिळतात. त्याला RTOला काही जाण्याची गरजच नाही. पण एक आपण भीतो हे काम होईल का नाही, करतात का नाही, पण ही कामं पेपरलेस ही झालेली आहेत. तर आता प्रत्येक सुशिक्षित बेरोजगारांनी पुढे यायचं आहे आणि कुणालाच काही विचारायचं नाही. आपणाला जर खरंच तुम्हाला पैसे कमवायचे असतील, कामधंदा नाही, तर तुम्ही आपापल्या गल्लीत आपापल्या वाडीत लोकांना अर्ज भरून द्या, 30 रुपये घ्या आणि तुम्हाला महिन्याचे 15-20 हजार रुपये सुटतील. आता कामं नाहीत, धंदे नाहीत, कुठं नोकऱ्या नाहीत, तर तरुण मुलांनी पुढं आलं पाहिजे. आणि मी तर सर्व मराठी सुशिक्षित बेरोजगारांना एवढंच सांगणार आहे, बाबा RTOच्या समोर आता तुम्ही जर अजून तुम्ही जर म्हणशील वेळ काढशील तर सगळे हिंदी भाषिकांनीच ते RTOसुद्धा घेरलेले आहेत. सगळी ऑनलाईन बी तेच करतात, काही बी करतायत, सगळंच हे करतायत. आता आहेच काय मराठी लोकांनी मग मग नुसतंच म्हणायचं आम्ही मराठी आणि मग कामं करायला पाहिजेत ना. आता जर तुम्ही कामं केली नाही तर मराठी लोकांना कामच मिळणार नाही असली अवस्था झालेली आहे. प्रत्येक मराठी सुशिक्षित तरुणाने हे फेसलेस सेवेचा आधार घेऊन स्वतःचे व्यवसाय चालू करा, लोकांना अर्ज भरून देत जावा. शासनाच्या सगळे साईडचे तुम्ही नोटिफिकेशन काढू शकता, सगळे आदेश काढू शकता आणि सगळेच फॉर्म आता ऑनलाईननं झालेले आहेत आणि पेपरलेस झालेले आहेत. तर प्रत्येकानं फॉर्म भरून द्या आणि 2 पैसे कमवा बी आणि पेपरलेस काम चालू करा. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके.